आजकाल लोक सगळेजण पैशाच्या मागे लागले. सगळा खेळ कुठं झाला? पैसा 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 पैसा, कमाई कमाई कमाई. पैसा जरूर कमवला पाहिजे. या जगामध्ये दोन प्रकारची लोक आहेत. एक सगळा पैसा मीच कमवला पाहिजे असं म्हणणारे, आणि ज्यांच्यामध्ये पैसा कमवण्याची कुवत नसते ते काय म्हणतात, पैसा काय पैशाला तो कोंबडे खात नाही म्हणतात. ज्याला कमवण्याची कुवत नाही. अजून काही तत्वज्ञानी असतात, काही काही मोटिवेशनल स्पीकर पण निघालेत ना, काय म्हणतात, जगामध्ये काय पैशानं सगळं काही विकत घेता येत नाही. हेनरी फोर्ड असं म्हणतात, असा नालायक विचार तुमच्या मनात येण्याच्या अगोदर पुरेसे पैसे कमवा, आणि मग असं म्हणा की पैशानं काहीच मिळत नाहीतर भिकारीच मारा. पैसा जरूर कमवला पाहिजे. पैसा कमवणं प्रत्येक सज्जन माणसाचा हक्क आहे, नैतिक हक्क आहे. तो तुम्ही आणि पैसा जरूर कमवला पाहिजे, कारण आपल्यासारख्या सज्जन माणसांनी पैसा कमवला नाही तर तो पैसा दुष्टांच्या हातामध्ये जाईल. मी काय सांगतोय, पैसा कमवू नका म्हटलं का, पैसा कमवू नका असं म्हटलं का, पैशानं समाधान भेटतं, सुख भेटतं, सगळंच भेटतं. हे लोक म्हणतात ना, पैसा कमवू नये, पैशानं काही घडत नाही, हे समाजाला उलू बनवतात. असं सांगणारा माणूस ना सांगायचे पैसे घेतो, द्या आम्हाला मानधन. जो वक्ता इथं येऊन सांगतो ना पैसा कमवू नका, तो जाताना मानधन घेतो पाकिट. माहितीये का तुम्हाला एवढं पैशाचं महत्व आहे. पैसा जरूर कमवा, माझं ठाम मत आहे. प्रत्येक सज्जन माणसानं पैसा कमावला पाहिजे, कारण सज्जनांनी जर पैसा कमावला नाही तर तो पैसा दुष्टांच्या हातामध्ये जाईल, आणि दुष्टांच्या हातामध्ये जर पैसा गेला तर त्याचं काय होईल. एक उदाहरण देतो, जर पैसा मदर टेरेसा सारख्या महिलेच्या हातामध्ये गेला, समाजाचं कल्याण होईल. आणि जर तोच पैसा लादेनच्या हातामध्ये गेला तर मी काय सांगतो लक्षात आलं ना. म्हणून सज्जन माणसांनी पैसा कमावला पाहिजे, पण कसा कमावला पाहिजे त्याचं सुद्धा उदाहरण आहे ना. अहो एकतर मुळामध्ये आमच्या लोक नोकरीच्या मागं पडतात, नोकरी 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 नाही मिळाली, व्यापार केला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. महाराष्ट्रातला मराठी माणूस व्यवसायामध्ये मागं आहे असं जगभरामध्ये गोम ठोकली जाते. आणि ज्यावेळेस आम्ही लोकांना सांगायला लागलो व्यवसाय करा व्यापार करा, काही काही लोक एवढे हुशार, माझ्या एका मित्रांना हॉटेल टाकलं, बरोबर आहे, आणि हॉटेल टाकल्या टाकल्या त्या जे बॅनर बरोबर की नाही त्याच्यावर हॉटेलचं नाव आहे, आणि त्याच्या खाली वाक्य लिहिले, नोट आमची शाखा कुठेही नाही. हॉटेल टाकलं, हॉटेलच्या खाली नोट काय लिहिली, आमची शाखा कुठेही नाही. मग एक अतिउत्साही कार्यकर्ता होता, तो खडू घेऊन गेला दुसऱ्या दिवशी, आणि त्याच्या खाली दुसरी नोट लिहिली, तुमची शाखा असेल कशी, आहे तेच शाखा चालत नाही. लक्षात आलं ना, अरे व्यवसाय करा. मॅकडोनाल्ड काय निघालं ते, पिझ्झा बर्गर याच्या किती किती फ्रँचायझी आहेत, त्याच्या लाखो कोट्यावधी फ्रँचायझी आहेत. निघालं तिकडं अमेरिकेमध्ये परदेशामध्ये आणि खातो इथे बसून. बरं जे सांगलीमध्ये खाता त्याची चव औरंगाबाद सुद्धा तशीच आहे, नांदेडमध्ये तशीच आहे, मुंबईमध्ये तशीच आहे, चवीमध्ये सुद्धा बदल नाही. आणि आमचे लोक एकतर व्यवसायात जात नाही आणि चुकून गेले, आमची शाखा कुठेही नाही. बरं असं तुझं काही कल्याण होऊ शकत नाही. लक्षात आलं, व्यवसायाबद्दल आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह असला पाहिजे. तुकोबांनी सांगितलं पैसा कमवा का, हो कमवा, पण कसा, जोडून या धन. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुकाराम महाराज काय म्हणतात, पैसा जरूर कमवला पाहिजे पण तो उत्तम व्यवहार करून कमवला पाहिजे. एकमेकांच्या गळ्यावर पाय देऊन नव्हे, एकमेकांना फसवून नव्हे, एकमेकांना लुबाडून नव्हे, व्यवहार चांगला असला पाहिजे. आणि कमवल्यानंतर खर्च करताना त्या पैशाबद्दल मोह बाळगायचा नाही, इतकं निस्पृह असलं पाहिजे. आम्ही 5 रुपये पोरांना मागितल्यानंतर देतो, आम्ही किती वेळ स्वीकार करतो, कशाला पाहिजे, काय काम होतं, कालच तर चॉकलेट आणली, आता कशाला खायलास, दातच किडायला लागले. पण किती मोह आहे पैशाबद्दल. तुकाराम महाराज कमवा, लाखानं पैसा कमवा, उत्तम व्यवहार करून कमवा, पण खर्च करताना त्याच्याबद्दल जास्त मोह बाळगू नका. बिनधास्तपणे खर्च करा पैसा, म्हणजे उधळपट्टी करा नव्हे बरं का, उधळपट्टी करा. आपल्या लोकांना काटकसर आणि कंजूस पण याच्यामध्ये फरक कळत नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, मी भाषण देण्यासाठी आलो नाही, मी तुम्हाला उदाहरणातून स्पष्टीकरण देणार आहे. मदन मोहन मालवीय, पंडित मदन मोहन मालवीय नाव ऐकलंय सर्वांनी, ऐकलेलं आहे. बनारस विद्यापीठ स्थापना मदन मोहन मालवीय. एका व्यापाऱ्याकडे गेले आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर व्यापारी आपल्या छोट्या मुलाला बेदम मारत होते. का मारत होते, तर ती त्या काळामध्ये जे काही 1-2 पैशाला काळी पेटी यायची, काळी पेटी, ती काळी पेटी त्यानं नष्ट केली होती. आता विचार करा, मदन मोहन मालवीय सकाळी सकाळी गेले आणि घरामध्ये व्यापारी आपल्या पोटच्या पोरला मारायला लागला, 1 पैशाची ते काळी पेटी असते ना ती नष्ट केली. म्हणून मदन मोहन मालवीयच्या लक्षात आलं की हा माणूस मला 1 रुपया पैसा देणार नाही. का, जो काळी पेटी खराब केली म्हणून आपल्या पोराला मारतो
तो माणूस मदत करू शकत नाही. आणि मग ते जायला उठले आणि मग व्यापारी म्हणाला बसा बसा का निघालात. ते म्हणले काही नाही, थोडस विद्यापीठाची स्थापना करायला लागलोय, महाविद्यालय उभं करायचंय, महाविद्यापीठ उभं करायचंय, तुमच्याकडे काही आर्थिक मदत होते का हे पाहण्यासाठी आलो. पण तुम्ही मुलाला एक रुपये एक पैशाच्या काळी पेटीसाठी मारताय, तुम्ही मला फारच कंजूस वाटता. त्यावेळेस त्याने बायकोला आवाज दिला म्हणजे चेकबुक घेऊन ये. आणि त्या काळातले 5,000 रुपये त्याने लिहून दिले. किती? 5,000 रुपये. आणि मदन मोहन मालवीयांनी बघितलं, अरे 50 नाही 500 नाही 5,000, म्हणजे कदाचित 5 कोटी किंवा 50 कोटी असतील, एवढे पैसे दिले. आणि मग मालवीय साहेब त्यांना विचारतात, माफ करा मी तुमच्या इथं आल्यानंतर मला असं वाटलं की तुम्ही कंजूस आहात, पण एवढी मदत कसं काय? त्यानं सांगितलं कंजूस असणं आणि काटकसर असणं याच्यामध्ये फरक आहे. मुलानं काळी पेटी वाया घालवली हे माझा काटकसरपणा आहे, पण पैसा जर योग्य ठिकाणी जात असेल तर तुम्ही जेवढा मागितला त्याच्या 10 पट मी द्यायला तयार आहे, तो झाला काटकसरपणा. लक्षात आलं? आपण पैसा खर्च करताना हे उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे.